अनुशासन प्रिय पार्टी कहलाने वाली बीजेपी में भी बगावत के सुर दिखाई दे रहे हैं। चेंबूर वार्ड 154 से बीजेपी का टिकट नहीं मिलने से नाराज वाल्मीकि गुलेर ने विरोध में पर्चा भरा है। उनका आरोप है कि कई सालों से वह पार्टी से जुड़े हैं, लेकिन उनके साथ न्याय नहीं हुआ है। पार्टी मध्ये आम्ही इस वर्षापासून असल्यामुळे आमच्यावर अन्याय एवढा, जेवढा मुंडे साहेबाचा गट आहे त्या मुंडे साहेबाच्या सर्व माणसाला डाळण्याचं काम केलेलं आहे पार्टीने, आणि मुंडे साहेबाच्या एक सुद्धा माणसाला तिकीट दिलेलं नाही। पंकजा ताईंनी बोलण्याच्या नंतर पण मला तिकीट दिलेलं नाही। मी 20 वर्ष झालं वार्डमध्ये काम करतोय आणि एक एक घरामध्ये जाऊन मी काम केलेलं आहे आणि आज मला तिकीट नाही दिलं, त्याच्यामुळे मी आज अपक्ष फॉर्म भरतोय आणि इथं मी सर्वच डिपॉझिट जप्त करणार आहे, एवढी मला अपेक्षा आहे। आणि मला सोबत जनता बघा तुम्ही किती आहे, ते सर्व एक एक घरचे लोक माझ्यासोबत आहेत आणि माझी सीट लागणार आहे इथं अपक्षामध्ये निवडून येऊची माझी ताकद। मुंडे परिवार के समर्थक के रूप में चर्चित गुलेर अब किसी की भी बात सुनने के मूड में नहीं है। नाही नाही, पंकजाताईंनी जर सांगितलं, पंकजाताईचं त्यांनी ऐकलं नाही तर मी पंकजाताईचं कसं मुळात ऐकू? पंकजाताईचं ऐकू शकतच नाही आता मी। कादर पंकजाताईच्या बोलण्यावर त्यांनी मला तिकीट दिलं नाही तर मी आता कसं मुळे वापस घेणार नाही आहे, मी अपक्ष लढणार आहे। चाहे कुछ भी हो, लेकिन वाल्मीकि गुलेर के इस बगावत से चेंबूर वार्ड 154 में बीजेपी को नुकसान जरूर हो सकता है। कैमरामैन आनंद गौड़ के साथ राज पांडे, CEN News, मुंबई।